जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, 13 जून 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य जाहीर केलेल्या 1245 महसूल मंडळातील दुष्काळग्रस्तांसाठी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. परंतु मित्रांनो, हा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर हा दुष्काळग्रस्तांसाठी दिलेली खुशखबर आहे की वरातीमागून आलेलं घोडं, असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले की 10 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता. 40 तालुक्यामध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आणि याच्यानंतर जवळजवळ 1245 महसूल मंडळ याच्यासाठी 16 फेब्रुवारी 2024 रोजीसुद्धा एक GR निर्गमित करून याच्या माध्यमातून एकूण 1245 महसूल मंडळ ही दुष्काळ सदृश्य जाहीर करण्यात आलेली होती. आता या दुष्काळ सदृश्य जाहीर करण्यात आलेल्या महसूल मंडळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून 8 सवलती जाहीर करण्यात आलेल्या होत्या आणि याच्यासोबत एक GR निर्गमित करून ज्या ज्या महसूल मंडळामध्ये गरज आहे त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार चारा डेपो, चारा छावण्या उभा कराव्यात, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले होते, सूचना देण्यात आलेल्या होत्या. मित्रांनो, परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर भीषण पडलेला दुष्काळ, चाऱ्याची नसलेली उपलब्धता आणि पूर्णपणे पाण्याविना गेलेला हा उन्हाळा, या सर्वांच्या पार्श्वभूमीची चारा डेपो उभा करावेत अशा प्रकारची एक मोठी मागणी केली जात होती. परंतु 16 मार्चपासून आचारसंहिता सुरू झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या कालावधीमध्ये कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, उपाययोजना करण्यात आल्या नाहीत आणि ही आचारसंहिता संपल्यानंतरसुद्धा आता जवळजवळ 10 दिवसाचा कालावधी लोटल्यानंतर अखेर आता हा शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील 1245 महसूल मंडळामध्ये आवश्यकतेनुसार चारा डेपो उभे करावेत आणि 31 ऑगस्ट 2024 किंवा समाधानकारक पाऊस पडेपर्यंत हा चारा डेपो सुरू ठेवावा, अशा प्रकारच्या सूचना या आजच्या GRच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 25 मेपासूनच राज्यामध्ये पूर्वमोसमी पाऊस सुरू झालेला आहे. बहुतांश भागामध्ये पावसानं जूनपूर्वीच हजेरी लावलेली आहे. मृगाच्या पावसानं राज्यामध्ये समाधानकारक हजेरी लावलेली आहे आणि राज्यामध्ये सर्वदूर पाऊस होऊन आता शेतकरी समाधानकारक पावसामुळे या ठिकाणी आता पुढच्या प्रक्रियेला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता या चारा डेपो, चारा छावण्या या किती शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडतील हा देखील एक या ठिकाणी प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता हा चारा डेपो आता भ्रष्टाचाराचं कुरण बनू शकतं अशा प्रकारची शक्यता आहे. तरीसुद्धा येणाऱ्या 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा 1 महिन्यामध्ये शेतकऱ्याला या चारा डेपोचा दिलासा मिळू शकतो, त्याचा लाभ मिळू शकतो. आता याची अंमलबजावणी किती गांभीर्यानं केली जाते, किती लवकर केली जाते हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. नाहीतर आता GR निर्गमित केला आणि याची अंमलबजावणी करण्यामध्ये जर महिना निघून गेला तर शेतकऱ्याला या चारा डेपोचा कुठलाही फायदा होणार नाही. जर याची तातडीनं अंमलबजावणी केली तर मात्र जनावरांना चारा उपलब्ध होईपर्यंत हा चारा जनावरांसाठी या दुष्काळग्रस्तांसाठी दिलासादायक असा ठरू शकतो. तर मित्रांनो, एकंदरीत जाहीर केलेल्या 8 सवलती शेतकऱ्यांसाठी फक्त आणि फक्त मृगजळापर्यंत सारख्या राहिलेल्या आहेत आणि अशीच ही एक सवलत राहू नये हीच एक अपेक्षा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक GR आज 13 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, जो आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.